मराठी चित्रपट सृष्टीत अशी काही नावं आहेत जी स्पष्ट व रोखटोक बोलण्यासाठी ओळखली जातात. अभिनेते शरद पोंक्षे हे त्यातीलच एक नाव. शरद पोंक्षे यांनी नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमातून त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे शरद पोंक्षे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. शिवाय ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. अशातच शरद पोंक्षे यांनी एका मुलाखतीत मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची माफी मागितली होती. शरद पोंक्षे यात म्हणाले, मी 25 वर्ष धावल्यानंतर जेव्हा मला 1 वर्ष घरात बसायला मिळालं तेव्हा मला त्या 52 वर्षांच्या आयुष्यात मी कोणाला दुखावलं त्यांची माफी मागण्यासाठी मला वेळ मिळाला. त्यावेळेस मी शांतपणे मालिका, सिनेमे, नाटक, भांडण या सगळ्यांचाच विचार करायचो. मग अशी काही 4-5 नावं काढली ज्यांच्या बरोबर मी भांडलो होतो आणि त्यांना फोन लावले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बद्दल बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, मी नथुराम गोडसे बोलतोय 700 प्रयोग झाल्यानंतर मला संस्कृती कला दर्पणने लक्षवेधी अभिनेत्याचा पुरस्कार दिला होता. 700 प्रयोग लागले लक्ष वेधून घ्यायला, तर मग सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मला अजून 700 प्रयोग करावे लागणार असं भाषण तेव्हा मी केलं होतं. पुरस्कार घेतलं आणि 2 शब्द बोललो, खूप काही बोललो मी. तेव्हा म्हटलं की आजचे पुरस्कार सोहळे होतात ते इतके रटाळ आणि कंटाळवाणे असतात. ते दोघे कोणीतरी येतात आणि तिकडे काहीतरी दिलेलं सगळं वाचतात. हे बोलत असताना मला खाली सोनाली कुलकर्णी दिसली. मी म्हटलं, या बिचाऱ्या पोरी 30 वर्षांपूर्वीच्या त्याच गाण्यावरती तसंच नाचतात. त्यांना माझी विनंती आहे, हा पॅटर्न बदला. नंतर याला 2-3 महिने गेले तेव्हा माझ्या डोक्यात आलं की मी त्या सोनालीला उगाच बोललो. माझा रोग खरं तर तिला दुखवण्याचा नव्हताच, पण मला म्हणायचं होतं की फक्त पॅटर्न बदला. कारण आज आपण इतकी वर्ष हा पुरस्कार सोहळ्याला जातो, पण तेच आहे, ते जे कोणी अद्वितीय अशी निवेदन करतात की ते इतके कंटाळवाणं आणि रटाळ असतं. मेकअप रूम मधले किस्से सांगतात ज्याचा प्रेक्षकांशी काही संबंध नसतो. मग आपले सगळे कलाकार ओरडत असतात, म्हणून त्या सोहळ्यात मला बोलायची संधी मिळाली तेव्हा सगळं बोललो, त्यामुळे खूप लोक नाराज झाली. मग मी त्यानंतर सोनालीला फोन लावला तेव्हा तिला म्हटलं, कधीपासून मनात होतं, मला माफ कर, तुला अजिबात दुखवायचं नव्हतं, फक्त मला या सोहळ्याच्या पॅटर्नचा कंटाळा आला आणि तो बदला असं म्हणायचं होतं. मला जुनी नाट्यदर्पण रजनी आठवली. ती संध्याकाळी 8 वाजता सुरू होऊन पहाटे 5 वाजता संपायची. इथल्या पुरस्कार सोहळ्यात ते कानाला माईक वगैरे लावून माणसं आहेत तरीही चुकीचं व्यवस्थापन असतं. तेव्हा असं नसतानाही 25 वर्ष रजनी पुरस्काराचं परिपूर्ण व्यवस्थापन केलं गेलं होतं. त्यावेळेस हे सगळं मला बोलायचं होतं, पण त्यात तू दिसलीस, त्यामुळे मी तुझी क्षमा मागण्यासाठीच हा फोन केला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या फोनला उत्तर देताना सोनाली म्हणाली, अरे दादा, तू प्लीज असं काही बोलू नकोस. तेव्हा तिच्या मनात काही राहायला नको म्हणून त्यावेळेस फोन करून बोलून मोकळ्या झाल्याचे शरद पोंक्षे म्हणाले. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.